निवडणूक न लढण्याचा निर्णय मागे घ्या, सांगलीला तुमची गरज आहे, असे साकडे भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना घातले. यावर हा निर्णय मी विचारपूर्वक घेतलाय, तरीही तुमच्या भावनांचा आदर करून आणि वरिष्ठांशी चर्चा करून फेरविचार करतो, अशा शब्दात आमदार गाडगीळ यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिलाय. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. सकाळी भाजपाचे सुमारे 200 अधिक कार्यकर्ते राजवाड्यातील आमदार गाडगीळ यांच्या निवासस्थानासमोर जमा झाले होते. त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना आपल्या निर्णयाचा विचार करण्यासाठी साकडं घातले. अनेक कार्यकर्ते यावेळी भावनिक झाले होते. माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, धीरज सूर्यवंशी, अशरफ वांगकर, दीपक माने, मोहम्मद अली बागवान, अभिजित मिराजदार, सुभाष गळदे, अतुल माने, गीतांजली ढोपे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून आमदार गाडगीळ यांना निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली आहे. तुम्ही निर्णय मागे घ्यावा अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. त्यानंतर आमदार बोल गाडगीळ म्हणाले, हा निर्णय मी विचारपूर्वक घेतलाय. 2 वर्षांपूर्वीच माझ्या बंधूंशी याबाबत मी चर्चा केली होती. पक्षाने मला सर्व काही दिले, कधी विधानभवनात जाईन असं वाटत नव्हतं, पण 2 वेळा ती संधी मला मिळाली. या निर्णयाबाबत मी वरिष्ठांना नाही कळवलंय. तुमच्या भावनांचा आदर करून आणखीन 4 दिवसांनी विनोद तावडे सांगली देणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून मी निर्णयाचा विचार करतो, असं त्यांनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे, तशी परिस्थिती महायुतीत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघेही चांगल्या पद्धतीने समन्वयाने काम करत आहेत. आगामी निवडणुकांसाठी कोणती जागा कोण लढवणार हे तिघे नेते बसून ठरवतील. पक्ष संघटने चांगले काम करतात आणि जो निवडून येऊ शकतो त्याला शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल, अशी ग्वाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. इस्लामपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते डॉ एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर विधानसभा आढावा बैठक विजया सांस्कृतिक भवन येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार राहुल शेवाळे, धैर्यशील माने, पूर्वेश सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजनेची महाविकास आघाडीला धडकी भरली आहे. महिलांच्या प्रतिसादामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही आपल्या सर्वांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर राज्य शासनामार्फत कठोर कारवाई केली जाईल. विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे खालच्या स्तराला जाऊन राजकारण करत राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान महाविकास आघाडीमधील काही जण मुख्यमंत्री पदासाठी अगोदर चेहरा घोषित करतात, नंतर निवडणुकीला सामोरं जाऊ असं म्हणत होते, त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये जे स्थान होते ते आता महाविकास आघाडीत नाही, त्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावलंय. सांगलीच्या गणपती पंचायतन गणेशोत्सवाचा एक भाग असलेल्या चोर गणपतीची बुधवारी विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. येथील राजवाडा दरबार हॉलमध्ये पंचायतन गणपती संस्थान ट्रस्टतर्फे गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांची सुरुवात गुरुवारपासून होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी सुंदर आरास करण्यात आली आहे. सांगलीचे गणपती मंदिरही सजवण्यात आले असून या ठिकाणी भाविकांची गर्दी होती आहे. सुमारे 250 वर्षांची परंपरा लाभलेल्या सांगलीच्या पंचायतन गणेशोत्सवाचा एक भाग असलेल्या चोर गणपतीचं आगमन बुधवारी झालंय. चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या या पर्यावरणपूरक चोर गणपतीचं अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होतं. या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हटलं जाते. मंदिरातील पंचायतन संस्थान गणेशोत्सवाची सुरुवात चोर गणपतीच्या आगमनाने होते. मंदिरातील गाभाऱ्यात ही गणपतीची मूर्ती विधिवतपूर्वक बसवली जाते. या गणपतीची आख्यायिका वगैरे नाही, गणपती उत्सवाची चाहूल लागण्यासाठी तसेच वातावरण निर्मिती एवढाच यामागचा संदर्भ आहे. या चोर गणपतीची मूर्ती कागदाच्या लग्नापासून तयार केली जाते. सुरुवातीपासून म्हणजेच सुमारे 250 वर्षांपासून त्याचं जतन करण्यात आले. नुकतीच रंगरंगोटी करण्यात आल्याने ही मूर्ती अधिक आकर्षक दिसते. चोर गणपती बसवताच सांगली आणि परिसरात वातावरण गणेशमय होऊन गेले. चोर गणपती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू आहे. कोयना आणि चांदोली धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरण भरल्याने सायंकाळी कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 6 दरवाजे 3 फुटांनी उचलून 30,496 क्युसेक तर चांदोली धरणातून 3,000 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय. कृष्णा आणि वारणा नदी पात्रात पाण्याची वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
जिल्ह्यात यंदा पावसाचं प्रमाण चांगलं राहिले. पश्चिम भागासह दुष्काळी तालुक्यातही दमदार हजेरी लावली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातही मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला, यामुळे पाण्याची आवक वाढल्याने बुधवारी सकाळी धरणात 105.25 टीएमसी पाणी साठा झालाय. धरण पूर्ण क्षमतेने भरले. सायंकाळी धरणाचे दरवाजे 3 फुटांनी उचलून 28,396 क्युसेक आणि धरण पायथा विद्युत गृहातून 2,100 क्युसेक असा मिळून धरणातून 30,496 क्युसेकने पाणी सोडण्यात येते. चांदोली धरणातून 1,554 क्युसेक आणि विद्युत जनित्रातून 1,400 क्युसेक असे मिळून 2,954 विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होते, त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसेच पावसाचं प्रमाण वाढल्यास धरणातून आणखी विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या करगणी येथील सचिन खिलारीने पॅरिस येथील पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देत इतिहास रचला. पॅरिस पॅरालिम्पिकच्या 7व्या दिवशी भारताच्या सचिन खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले. या रौप्य पदकासह सचिन 40 वर्षात पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरलाय. सचिनच्या या पदकासह भारताच्या पदकांची संख्या 21 झाली आहे. सचिनने 16.32 मीटरच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरं स्थान पटकावलं. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने सुवर्ण पदक जिंकलं. क्रेशियाच्या बाकोविक लुकाने 16.27 मीटर फेकसह वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत कांस्य पदक जिंकले. सचिनने यापूर्वी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकलं होतं. 34 वर्षीय सचिनने दुसऱ्या प्रयत्नात आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि 16.30 मीटरचा स्वतःचा आशियाई विक्रम मोडला. जपानमध्ये मे 2024 झालेल्या जागतिक पॅराथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने हा विक्रम केलाय. खिलारीचे रौप्यपदक हे सध्या सुरू असलेल्या पॅरा गेम्समध्ये पॅराथलेटिक्समध्ये जिंकलेले 11वे पदक आहे. संजयनगर परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळक्याने काल रात्री 12:00 सुमारास अक्षरशः धुमाकूळ घातला. एकमेकात झालेल्या वादातूनच मध्यरात्री दुचाकी पेटवून देण्यात आली. तसेच हत्यारांचा धाक दाखवत परिसरात दहशत माजवण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांनी तातडीने या गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली. एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि त्याच्या टोळक्याचा गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ सुरू आहे. काल रात्री त्या टोळक्याने परप्रांतीय तरुणांनी अडवले. त्यांना हत्यारांचा धाक दाखवून लुटमार करण्यात आली. त्यानंतर ते टोळके पुन्हा परिसरात फिरू लागले. धुंद असणाऱ्या या टोळक्यातील दोघांचा एकमेकांशी किरकोळ कारणातून वाद झाला. यातून दुचाकी जाळून टाकू असा दम देण्यात आला. त्यातूनच मध्यरात्री 12:30 सुमारास चक्क दुचाकीच पेटवून देण्यात आली. बघता बघता दुचाकीचा चक्का चूर झाला आणि परिसरातील नागरिकांनी हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला. त्यानंतर काही वेळात संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील कारवाई केली, परंतु रात्री उशिरापर्यंत संजयनगर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली नव्हती. जळालेली दुचाकी पोलीस ठाण्यात आणण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या टोळक्यांचा परिसरात धुमाकूळ सुरू आहे. रात्रीच्या वेळी लुटमार करणारी या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांची आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून रस्त्यावर मंडप, स्टेज उभारणी, कमानी उभारणी याबरोबर खणल्या जाणाऱ्या खड्ड्यांना महापालिकेकडून शुल्क आकारणी केली जात होती. मात्र शासनाच्या आदेशानुसार यावर्षी सर्व शुल्क आकारणी रद्द करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. तसे आदेशही त्यांनी चारही प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दरवर्षी अनेक गणेश मंडळांकडून महापालिकेकडून रितसर परवाना घेऊन गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यांच्याकडून मंडप, स्टेज उभारणी आणि कमान उभारणीसाठी शुल्क घेतले जात होते. शिवाय रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यांना देखील शुल्क महापालिका आकारत होती. त्यानंतर त्यांना गणेशोत्सव परवाना दिला जात होता. पण यावर्षी हे सर्व शुल्क आकारले जाणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 ऑगस्टला अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. त्यामध्ये सार्वजनिक मंडळांचे हे शुल्क आकारू नये तशा सूचना दिल्या होत्या. तर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी 4 सप्टेंबरला महापालिकेला तसा पत्रव्यवहार देखील केला. त्यानुसार महापालिकेने सभेत शुल्क आकारणी स्थगिती दिली. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक मंडळांकडून मंडप घालणे, स्टेज घालणे, कमानी उभा करणे याबरोबर इतर खड्ड्यांना आकारण्यात येणारे शुल्क हे रद्द करण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांकडून काही बँकांनी पैसे कपात करून घेतले आहेत. त्या बँकांनी तातडीने लाभार्थ्यांना पैसे द्यावेत. शिवाय ज्या महिलांना अर्ज भरण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाशी अथवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन लाडकी बहीण योजना सदस्या राष्ट्रवादी शहराध्यक्षा उषा गायकवाड यांनी केलंय. उषा गायकवाड म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ खात्यामधून निधीची भरीव तरतूद केली आहे. ही योजना निरंतर सुरू ठेवण्यासाठी महिलांना
महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि या योजनेचा लाभ तळागाळातील गरजू आणि पात्र बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे. राज्यामध्ये 1,60,00,000 महिलांचे अर्ज आलेले असून त्यातील 1,07,00,000 महिलांना या योजनांचा लाभ होऊन त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये 7,05,000 इतके अर्ज प्राप्त असून त्यातील 6,95,000 इतके अर्ज मंजूर झाले. 3 कोटी महिलांना लाभ देण्याचं धोरण शासनाचं आहे, त्यामुळे काही महिलांना अर्ज भरण्यासाठी अडचणी असेल तर संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. आष्ट्यात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास 6 दुकाने फोडली आहेत. हाताशी आलेली किरकोळ रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय. 2 ठिकाणच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये एक चोरटा चोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसून आलाय. या घटनांची रात्रीपर्यंत आष्टा पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. पहाटेच्या सुमारास आष्टा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील आणि दुधगाव रस्त्यावरील अशी 6 दुकाने फोडली आहेत. चोरीच्या घटनांमुळे दुकानदारांनी सतर्कता दाखवत मौल्यवान वस्तू पैसे दुकानात न ठेवल्यामुळे हाती लागलेल्या किरकोळ रकमेवर समाधान मानत चोरट्यांनी पोबारा केलाय. 2 ठिकाणच्या CCTV कॅमेरा फुटेजवरून काळ्या रंगाचे ब्लेझर, चड्डी, डोक्यास लोकरी टोपी, दोन्ही हातात ग्लोव्ज आणि संपूर्ण चेहरा झाकलेला मास्क परिधान केलेला फक्त डोळे उघडे असणारा एक चोरटा दिसून आलाय. सदर दुकानाच्या बाहेरील कॅमेरा चोरटा हँडग्लोव्ज घालताना आणि कटावणी सदृश हत्याराच्या सहाय्याने क्षणार्धात कुलूप तोडताना आढळून आला. दुकानातील कॅमेरात शटर थोडंसं उघडून झोपून पाय वाटे रांगत आत प्रवेश करून येताना आणि नंतर खुर्चीवर उभारून CCTV कॅमेराच्या दिशा बदलताना आढळून आलाय.